एवरीवन प्लीज फॉलो लाइक शेयर कमेंट एंड सब्सक्राइब द सम्यक क्रांति चैनल थैंक यू जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जिते विषय गंभीर जिते छावा गंभीर जिते विषय गंभीर जिते छावा गंभीर अण्णा साहेब जावळे आम्ही तुमचे मावळे अखिल भारतीय छावा संघटनेचा विजय असो ठिकाणी आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या ठिकाणी आहे आज या ठिकाणी छावा संघटनेच्या वतीने अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मी अखिल भारतीय छावा संघटना पुणे जिल्हा महिला अध्यक्ष जसवीन कौर छाबडा तसेच माझ्यासोबत आमचे सहकारी आम्ही सर्व उपोषणाला बसलो आहे 30 तारखेपासून. 29 तारखेला कात्रज विभागामध्ये जो स्फोट झाला पुण्यातील सर्वात मोठा स्फोट होता तो आणि त्याच्यामध्ये 20 सिलेंडरचा स्फोट झाला त्यातनं 6 सिलेंडर समोरच्या बंगल्यावर जाऊन पडले होते तिथे गाड्या वगैरे जळाल्या होत्या. तिथं जर कधी एखादा व्यक्ती एजन्सी चालवतो आहे तर तिकडच्या जवळपासच्या पोलीस स्टेशनला सर्वात पहिले तर माहिती असते तर त्यावेळेस पोलिसांनी त्याची दखल का नाही घेतली की खूप कमी अंतरावर तिथं बंगले आहेत तिथं घरं आहेत जर कधी तिथं हानी झाली असती जर तिकडच्या काही लहान मुलं असतील किंवा तिथले लोक असतील त्यांना जर कधी जीवाला त्रास झाला असता तर त्याची जिम्मेदारी कोणी घेतली असती. पहिली गोष्ट तर पोलिसांनी ते अगोदरच विचार करायला पाहिजे होतं त्यानंतर तिथं गॅस एजन्सी किंवा जे काही तुम्ही करतात आहेत गॅसच्या नावाखाली गोंधळ त्या सगळ्या गोष्टी त्यांनी बंद करण्यात आल्या पाहिजे होत्या. दुसरी गोष्ट रिफिलिंग होती आहे म्हणजे ज्यावेळेस 2 गॅसच्यामध्ये 1 स्टीलची पाईप घालून तर गॅस या गॅसमधून त्या गॅस त्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जातो आहे 2-2 किलो कमी करण्यात येतो आहे. जिथं 14 किलो गॅस आहे तिथं घरामध्ये 8 किलो 10 किलो म्हणजे कमीत कमी प्रमाणात येतो लोकांचे गॅसेस 20 दिवसांमध्ये जातात आहेत आणि या गोष्टी खूप कमी लोकांना माहिती असतात की गॅस लोक बोलतात गॅस कमी गेलेला आहे इतक्या दिवसात पण लोकांना रियालिटी माहिती नाही आहे की काळा बाजार चालू आहे पाठीमागं आणि त्याच्यामागं हात हा खूप सरकारी लोकांचासुद्धा आहे याच्यामध्ये नाही तर याशिवाय हे लोक इतके उघड्यावर धंदे करणारच नाही आहेत आणि इतके उघड्यावर धंदे होऊन बाकी हे सगळे स्पोर्ट्स वगैरे झालेच नसते जर कधी अगोदर यांनी दखल घेतली असती तर त्यासाठी अखिल भारतीय छावा संघटना आज उपोषणाला बसली आहे 5-6 दिवस झाले की बिल कमी करण्यात यावे जे महागाई वाढलेली आहे गॅस दिवसेंदिवस महाग होत चाललेला आहे आणि परत गॅस कमी करून लोकांना देण्यात येतो आहे म्हणजे कमी दिवस गॅस जाणार आणि वरतून तुम्ही पैसे जास्त घेणार याच्यावर कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. संघटनेने आमचा आवाज उठवला आहे 5-6 दिवस झालो आम्ही 7 दिवस होतात आज आम्ही उपोषणाला बसलो आहे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहेत अजूनपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही आमच्या संघटनेची 100% 8 वर्षापूर्वी नाही हा फक्त आजचा सीन नाही आहे 8 वर्षापूर्वी आम्ही संघटनेच्या लोकांनी शिवाजी मार्केटजवळ LPG गॅस भारत गॅसच्या लोकांना आम्ही स्वतः पकडलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी माघार घ्यायला सांगितलं तरीसुद्धा आम्ही माघार घेत नव्हतो आणि आता हा स्फोट झालेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आमचे सहकारी काम करत असतात तिथंही ह्या लोकांनी नंगे हात पकडलं या लोकांना करताना काम म्हणजे हे ही रियालिटी आहे याला कोणीच बदलू शकत नाही. ह्या गोष्टी दाबल्या जातात म्हणून हे सगळं चाललंय. त्या अधिकाऱ्यांना तरी कमीत कमी आता तरी बांगड्या द्यावं आमच्यातून पैसे तर आम्ही देऊ शकत नाही पण कमीत कमी आम्ही त्यांना एक बांगडा तरी देऊ शकतो. आम्ही हे बोलण्याचं कारण हे एकच आहे का तर आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेने अण्णा साहेबांनी आम्हाला सांगितलं अन्याय विरुद्ध लढा म्हणून आम्ही आज अन्याय विरुद्ध लढतोय पण हे हिजाडी लोक हे नेते लोक सगळे म्हणजे भ्रष्टाचार जिथं जिथं बघाव तिथं तो भ्रष्टाचार चाललेला आहे आणि त्या भ्रष्टाचारचा का म्हणजे स्फोट व्हायला लागला आहे म्हणून आज अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे आम्ही पूर्ण कार्यकर्ते आज ह्यांना बांगडी चोळीचा एक आयर देतो. कमीत कमी तुम्ही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला म्हणून आम्ही आज त्यांना आयर देतो आहे. आज ह्यांनी जे आहे ह्यांनी एवढ्या स्मशानभूमीमध्ये यांनी बसायला आम्हाला जागा दिलेली आहे म्हणजे त्यांनी काय निर्णय दिलाय की जिथं वैग जिथं ह्या म्हणजे आमच्या संघटनेतर्फे हे ज्या खुर्ची बसलेले आहेत ना या अधिकारी हे आमच्या पैशातून हे अधिकाऱ्यांना पगार जातोय पण त्यांना त्याची काळजी नाही आहे म्हणून लाजर कुठं आमच्याकडे काय पैसे नाही पण आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना 5-5 रुपये 10-10 रुपये काढले आणि त्या भडव्यांना आम्ही एक साड्या आणि बांगड्या देतोय
ह्यांचा त्यांनी स्वीकार करावा, कमीत कमी त्यांना लाज वाटली पाहिजे की लोकांचे पैसे खाऊ नये, कमीत कमी हे तुमच्या परपंचाला तरी आहे, आम्ही देतोय त्यांना। अखिल भारतीय छावा संघटनेचा विजय असो, जय छावा। आपण या ठिकाणी 8 दिवसापासून आत्ता उपोषण बसलेलो आहोत। जो कात्रजमध्ये स्फोट झाला तर त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तर आमचे शासनाने अजूनपर्यंत कुठली दखल घेतलेली नाही, कुठलंही आश्वासन किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई। जे गॅस 14 किलोमधून काढून 2 किलो वेगळा विकला जातो, हे जे ट्रान्सफरिंग होतं आहे ह्याच्यामध्ये कुठली कारवाई झालेली नाही। ह्यामध्ये जे काही एजन्सी मालक, जे काही एजन्सी आहेत यांच्यावरही कुठल्याही प्रकारचं प्रेशर अजून शासनाने आणलेलं नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, जे स्फोट झाला या स्फोटमध्ये आत्तापर्यंत भरपूर जण मेलेले आहेत, पण आत्ता कालचा झाला त्यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही। पण ह्याच्यापुढे असा मोठा अनर्थ होऊ शकतो, त्यासाठी आम्ही आजपर्यंत अखिल भारतीय छावा संघटना गॅसचा जोपर्यंत काळाबाजार बंद होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। तसेच कालच्याला एक प्रतिनिधी येतं की त्यांनी अन्नपुरवठा विभागाच्या मॅडम आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली। तर हे बघा, त्यांचं हे पेपर स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी, की त्यांनी सांगितलं पुण्यावरती मध्यवर्ती भागामध्ये काही ठिकाणी अनधिकृत चालू आहे। तर आम्ही तसे आमच्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत, पण ह्या सूचना केल्यात तुम्ही, पण हे कधी करणार? तुम्ही खुर्चीवरून कधी हलणार आहेत? तुम्ही सूचना केल्यात, हे पेपरला बातमी लागून 3 दिवस झाले, म्हणजे ज्याचे अनधिकृत आहेत ते आता कुलपा लावून बसणार आहेत। आणि तुम्ही काय तुमच्या खुर्च्या सोडू नका, तुम्हाला तुमच्या खुर्च्या सोडत नाही आहेत म्हणून आमच्या संघटनेतर्फे आम्ही तुम्हाला मॅडमना, ज्या काही सुरेखा माने मॅडम आहेत पुरवठा अधिकारी, त्यांना एक साडी बांगड्या हे सगळं आहेर करणारे, आमचा आहेर स्वीकारावा। आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं मानधन नाही आहे, ही साडी चोळी कमीत कमी घ्या, आणि ती साडी चोळी घेऊन कमीत कमी आमच्या ते जे काही मानधन दिलं त्याचा उपकार म्हणून, आणि या शासनाचं हे जे आमचे जे गरीब लोकांचे जे मागणे आहेत या तुम्ही पूर्ण कराव्यात। या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर अखिल भारतीय छावा संघटना आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि यापुढं जे काही माझे एक विनंती आहे की जे काही गृहिणी आहेत त्यांनी यापुढं गॅसचं वजन केल्याशिवाय सिलेंडर घेऊ नये। आणि जर जो कुठली एजन्सी तुम्हाला वजन करून देत नसेल तर इमिजिएटली तुम्ही छावा संघटनेशी कॉन्टॅक्ट करा। अखिल भारतीय छावा संघटना कधीही तुमच्या पाठीशी उभा राहील। धन्यवाद, जय छावा। खूप नगरसेवक आहे। आता आजचीच एक स्टेटमेंट आहे सुरेखा माने मॅडम आहेत ना त्यांची, किंवा आम्हाला माहिती आहेत म्हणजे गर्दीच्या ठिकाणी की बरेच तुम्ही हे बघू शकता, ह्याच्यात त्यांचं स्टेटमेंट आहे सुरेखा मानेचं, फक्त ते तिथून पैसे घेऊन येऊन त्यांनी शांत बसले। आज त्यांना माहिती आहे कारवाई करायला त्यांना अधिकार नाही का? स्फोट झाल्याच्या नंतर आमची मागणी केल्याच्या नंतर कारवाई करते ते, आता त्यांना सर्व ठिकाणी माहिती आहे, सर्व गोडावर माहिती आहेत। एनशीवाल्याकडून त्यांना हप्ता येतो, कारण की एनशीवाले दिवसाला पर डेला 50,000 लाख रुपयाचे हप्ते आहेत, आणि त्याच्यातल्या छानला महिन्याला काही ना काही पैशाचं पॉकेट येते म्हणून येतं म्हणून हे जे अधिकारी शांत बसले आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही कारवाई झालेली नाही। पिंपरी चिंचवडला आम्ही व छावा संघटनेने मिळून पोलीस प्रशासन व आम्ही 2 ते 2.5 कोटीचा माल आतापर्यंत जप्त केलेला आहे। आम्ही आदेश देऊन टाकलेले आहेत खाली, फक्त खाल्ले जे अन्न पुरवठा अधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंट ह्यांच्यामध्ये मिल बघत असल्यामुळं हा काळा बाजार पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे। आपण सगळ्या महिला पुणे जिल्ह्यामधल्या जी महिला जी गॅस वापरतात, पुरुषांना तेवढं काय माहिती नसतं, पण महिलांना घेऊन जनआंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटना करील। या नाही झालं तर आम्ही रस्त्यावर तर उतरणार आहे, पण आम्ही त्या दिवशी कलेक्टर साहेबांना हे पण सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला आदेश द्या, आम्हाला जर असे गॅस काढताना किंवा जे डिलिव्हरी बॉय आहे त्यांच्याकडे जर कमी टाक्या सापडल्या तर आम्ही त्यांना धोडपल्याशिवाय मारल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याचं सर्वस्वी जिम्मेदारी प्रशासन असणार, त्याच्यावर कुठलेही आमच्या हे करणार नाही। आम्ही माता भगिनी भाईलांना घेऊन त्यांना चोप देण्यात येईल, एवढीच आमची छावा संघटनेची भूमिका असणार आहे। धन्यवाद।